जिल्हा परिषद शाळेतील विस्थापित झालेल्या शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अनेक शिक्षकांची प्रकृती खालावल्यानं त्यांना नाशिक रोडच्या मनपाच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी उपोषणकर्त्या नांदगावच्या शिक्षिका रेखा देवरे यांनी अधिक माहिती दिली. तरी माझी बदली यांनी केली आणि मी समोर घरी असून मला न्याय मिळत नाही. माझे मुलं बाळ सोडून मी 150 किलोमीटर कसं काय राहू शकेल. कमीत कमी थोडं जवळची शाळा दिली असती, मला आउटडाऊन करता आला असतं. संध्याकाळी माझ्या घरी आली असती माझ्या मुलांकडून. आज माझ्या घरात दोन तरुण लग्नाच्या मुली आहेत. माझी म्हातारी आई माझ्याजवळ राहते. मी एक दिवस तिकडे गेली सर शाळेत, तर ते आईला डॉक्टरांनी गोळ्या औषधं दिली होत्या. तिने 2 तास दार उघडलं ती करा. मुलं माझे 2 तास बाहेर होते. काय झालं आजी का बघता तिथे घाबरून गेली. मी तिथून लगेच रजा टाकली आणि इकडे निघून आली नांदगावून. उपोषणात मला माझी बीपी लो झाली, चक्कर यायला लागले, घाम यायला लागला. त्या आईरे सरांनी डॉक्टरांना बोलवलं, त्यांनी मग मला इथे ऍडमिट केलं. ऑनलाईन शिक्षक बदली प्रकरणात जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी खोटी माहिती भरून सोयीची बदली प्राप्ती करून घेतली असून अशा शिक्षकांची जिल्हा परिषदेत सध्या सुनावणी सुरू आहे. तर खोटारड्या शिक्षकांची यादी विभागीय आयुक्तांना देखील देण्यात आली होती, परंतु आयुक्तांनी यामध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्यानं विस्थापित शिक्षकांवर अन्यायच झाल्याचा आरोप करत विस्थापित झालेल्या शिक्षकांनी उपोषणाला सुरुवात केली होती. यामुळे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी येवला येथील शिक्षिका अक्काताई कोडक, नांदगावच्या रेखा देवरे आणि योगिता देवरे, सुरगाण्यातील विजय भामरे यांची प्रकृती खालवल्यानं त्यांना नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.